नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, 13 नोव्हेंबर शुक्रवार 2020 आणि या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी. मित्रांनो, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी आपण आपल्या घरातील सोने नाणे किंवा मौल्यवान वस्तू यांची पूजा करत असतो आणि आपल्या घरात संपूर्ण वर्षभर धनधान्याची कमतरता पडू नये यासाठी देवापुढे प्रार्थना करत असतो. या दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशी पासून सुरुवात होते. या दिवशी अनेक लोक सोन्याची खरेदी करतात. असं म्हणतात की धनत्रयोदशीला खरेदी केलेलं सोनं हे उत्तरोत्तर वाढत जातं, त्यापासून आपल्या कुटुंबाची ही प्रगती होतच जाते. मात्र सोबतच अशा काही वस्तू असतात ज्यांची खरेदी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी अजिबात चुकून सुद्धा करू नये, कारण त्यामुळे आपले फार मोठे नुकसान होऊ शकते. मित्रांनो, अशा वस्तूंची खरेदी केल्याने आपल्या जीवनात दुर्भाग्य येते, घरामध्ये गरिबी येते, घरातील लक्ष्मी बाहेर निघून जाते, म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नाही, घराकडे येणारा पैसा मध्येच थांबतो. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया की या धनत्रयोदशीच्या दिवशी कोणकोणत्या वस्तूंची आपण खरेदी करणं कटाक्षाने टाळावं. मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, धनत्रयोदशीच्या दिवशी पहिली व अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे लोखंडी वस्तूची खरेदी करू नये. होय मित्रांनो, लोखंड हा असा धातू आहे की त्याचा थेट संबंध शनिग्रहाशी मानला जातो आणि जेव्हा आपण आपल्या घरात धनत्रयोदशीच्या दिवशी एखादी लोखंडी वस्तू खरेदी करून घरात आणतो तेव्हा मित्रांनो आपण शनिदेवाला आपल्या घरात आमंत्रित करत असतो. शनिदेवाच्या अकृपेने आपल्या जीवनात मोठमोठ्या समस्या निर्माण होतात, त्यामधून आपल्याला लवकर बाहेर पडता येत नाही किंवा आपल्यावर अनेक प्रकारची संकटे येतात, त्यामुळे आपल्या घरात पैसा टिकत नाही, धनधान्य टिकत नाही. म्हणून धनत्रयोदशीच्या पवित्र दिवशी घरामध्ये लोखंडी वस्तू अजिबात आणू नये. तसेच लोखंडी वस्तूप्रमाणे स्टीलच्या वस्तू सुद्धा या दिवशी आपण खरेदी करू नये किंवा आपल्या घरामध्ये आपण या वस्तू घेऊ नये, कारण स्टील सुद्धा लोखंडाचेच एक प्रकारे रूप आहे. कारण या स्टील मध्ये लोखंडाचा वापर केला जातो. तुम्हाला भांडी खरेदी करायची असतील तर तांब्याची भांडी खरेदी करा किंवा इतर धातूची भांडी तुम्ही खरेदी करू शकता, परंतु या दिवशी लोखंडाची आणि स्टीलची भांडी खरेदी करू नका. मित्रांनो, इतर धातूची भांडी खरेदी करू शकता, परंतु ही घरामध्ये ज्यावेळी आपण बाजारातून आणतो त्यावेळी ती घरामध्ये रिकामी आणू नयेत. म्हणजेच कोणतेही खरेदी केलेले भांडे घरात रिकामे आणू नये, त्यामध्ये धान्य टाकून घरात आणावे. मित्रांनो, तुम्हाला जर धान्य टाकणं शक्य नसेल तर त्या भांड्यामध्ये पाणी टाकून पाण्याने ते भांडं भरून घरात आणावं. मित्रांनो, या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर सुद्धा करू नये किंवा काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणे हे कटाक्षाने टाळावे, कारण धनत्रयोदशी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. काळा रंग या उलट दुर्भाग्याचे प्रतीक आहे, म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू घरामध्ये आणू नयेत. मित्रांनो, तुम्ही जर वाहन खरेदी करणार असाल, तुम्ही टेम्पो खरेदी करणार असाल, एखादी चारचाकी खरेदी करणार असाल, ट्रॅक्टर खरेदी करणार असाल, म्हणजे कोणत्याही प्रकारचे जर वाहन खरेदी करणार असाल तर वाहन खरेदी करा, परंतु त्या वाहनांची जी अमाऊंट आहे, जी रक्कम आहे, ती धनत्रयोदशीच्या दिवशी न भरता आदल्या दिवशी किंवा नंतरच्या दिवशी भरा. आणि धनत्रयोदशीला ही वाहन आपल्या घरात तुम्ही बिनधास्तपणे आणू शकता. मित्रांनो, आजकाल बाजारामध्ये सोन्याचा मुलामा दिलेली दागिने आपल्याला बाजारामध्ये मिळतात, त्याची किंमत ही कमी असते. म्हणजेच नकली दागिने खरेदी करण्याचे या दिवशी कटाक्षाने टाळा. म्हणजे या दिवशी सोन्याचे खरे दागिने तुम्ही खरेदी करू शकता, मात्र नकली दागिने घेऊ नका. मित्रांनो, तेल व तूप हे धनत्रयोदशीला आपल्या घरात खरेदी करून आणू नये. दिवा लावण्यासाठी तेलाची व तुपाची गरज असते, आपल्याला स्वयंपाक बनवण्यासाठी सुद्धा तेलाची आणि तुपाची आवश्यकता असते. मात्र तेल किंवा तूप आदल्या दिवशी खरेदी करा, त्याची खरेदी ही धनत्रयोदशीला करू नका. या दिवशी खरेदी करणं हे अशुभ मानलं जातं. मित्रांनो, तसेच धारदार हत्यारे, सुरी, चाकू, त्यानंतर टोकदार, म्हणजे जे धारदार आणि टोकदार हत्यारे असतात, अवजारे असतात, यांची सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू नये. धारदार व टोकदार वस्तूंची खरेदी करू नये, कारण या वस्तूंचा संबंध राहू ग्रहाशी मानला जातो आणि राहूची पीडा आपल्या मागे लागल्यास आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या वस्तूंची धनत्रयोदशीला अजिबात खरेदी करू नये. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.